हाय मित्रांनो, मी आपला मित्र गजानन कापसे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुंदर आमचे खेडे। तर मित्रांनो, आजपासून आपल्याला योगा पाहायला मिळेल आणि त्यातलं शिकायला सुद्धा मिळेल। मी माझ्या मुलासा सार्थकसोबत आलो इथे, सूर्य निघाल्यानंतर जाणून आलो जेणेकरून व्हिडिओ स्पष्ट आला पाहिजे। तर योगासनाची सुरुवात आज आपण सूर्यनमस्काराने करणार आहोत आणि आमचं छोटंसं पिल्लू आता थांबणार आहे। सूर्यनमस्काराची पहिली स्टेप नमस्कार या पद्धतीने दीर्घ श्वास घेऊन मागे झुकायचं आहे आणि श्वास सोडत खाली हात टेकवायचे आहेत। शक्य तेवढं सरळ झुकायचं, गुडघे वाकवायचे नाही आणि नंतर श्वास घेत डावा पाय मागे घ्यायचा आहे, लक्ष आकाशाकडे, दीर्घ श्वास आतमध्ये, श्वास सोडत पाय मागे, पर्वतासनाची स्थिती, श्वास बाहेर, परत दीर्घ श्वास घ्या, गुडघे छाती आणि हनुवटी जमिनीला टेकली पाहिजे, पुठ्ठा मागे वर उचललेला, दीर्घ श्वास घेत लक्ष आकाशाकडे, भुजंगासन, परत श्वास सोडत पर्वतासन, टाचा जमिनीला टेकलेला पाहिजे, लक्ष तुमचं नाभीकडे, दीर्घ श्वास घेत डावा पाय समोर, लक्ष आकाशाकडे, श्वास सोडत उजवा पाय समोर, गुडघे सरळ, श्वास बाहेर, दीर्घ श्वास घेत मागे झुका, श्वास सोडत जैसे थे। तर मित्रांनो, सूर्यनमस्कार मंद, मध्यम आणि तीव्र या तीन पद्धतीने केले जाते। मगाशी मी जो सांगितला तो मंद पद्धतीने, आता मध्यम पद्धतीने सांगताव। या स्थितीत यायचं, दीर्घ श्वास घेऊन मागे जा, श्वास सोडत खाली हात टेकवा, एक पाय मागे, श्वास आतमध्ये, पूर्ण टाचा टेकलेला, श्वास आतमध्ये, नॉर्मल स्थिती, परत श्वास आतमध्ये, श्वास बाहेर, डावा पाय समोर, मग उजवा पाय समोर, श्वास बाहेर, श्वास आतमध्ये, श्वास बाहेर, जैसे थे। ही मध्यम स्थिती झाली आणि एक्झरसाइज म्हणून जर करायचं झालंस फास्ट करू शकता। एक, या पद्धतीने। तर मित्रांनो, सर्वात पहिली स्थिती जी आहे मंद स्थिती, त्या स्थितीमध्ये जर तुम्ही सूर्यनमस्कार कराल तर सर्वात जास्त फायदा होईल आणि यंग आहात, तुम्हाला एक्झरसाइज म्हणून जर करायची आहे तर फास्ट आणि मध्यम फायदा होईल, फास्ट याचा ॲक्टिव्हिटीजसाठी होईल। आणि सर्वात जास्त लाभ जर करायचा असेल तर जेवढा हळूवार कराल तेवढा सूर्यनमस्काराचा फायदा होईल। ओके, काळजी घ्या।